या शाळेमध्ये आनंदात चांगल्या वातावरणात साजरा होत आहे आणि या कार्यक्रमासाठी आज आपल्या सर्व गावातील शिक्षण प्रेमी शाळा व्यवस्थापन अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व सदस्य मातापालक सर्व सदस्य उपस्थित सर्व बंधू आणि भगिनी या कार्यक्रमासाठी ज्या ज्या हुतात्म्यांनी आत्मबलिदान करून आपल्याला देश स्वतंत्र करून दिलेला आहे त्यांना वंदन करण्यासाठी आपण सर्वजण आज उपस्थित राहिलेले आहात। अशा सर्व देशभक्तांना देशप्रेमींना मी आज इथे सर्वांचं स्वागत करते, शब्दसुमनाने स्वागत करते आणि पुढील कार्यक्रम सुरुवात होईल। आता आय तुझ सवाट सवाट एक साथ राष्ट्रीय ध्वज के लिए सलामी देंगे, सलामी अप। एक साथ जनगण मन राष्ट्रगीत शुरू कर। गीत शुरू कर। जय विश्व तिरंगा प्यारा, झंडा ऊंचा रहे हमारा, सदा शक्ति सरसाने वाला, प्रेम सुधा बरसाने वाला, वीरों को हर्षाने वाला।
साथ कोमी नारे दो। भारत माता की जय। भारत माता की जय। भारत माता की जय।
भारत माता की जय। भारत माता की जय। भारत माता की जय। आता कवायत होणार आहे आणि कवायत झाल्यानंतर आपल्याला एक छोटासा कार्यक्रम आहे आपला बालसभा आहे त्या सभेसाठी सगळ्यांनी उपस्थित राहायचं आहे कवायत पाहिजे परेड विश्राम परेड सावधान काल प्रकाश भारतीय राज्यघटना संविधान समिती 26 जानेवारी 1950 रोजी अंमलात आली
म्हणून हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून पूर्ण भारतात उत्साहाने साजरा केला जातो. भारत एक मोठे लोकशाही राज्य आहे. लोकांनी लोकांसाठी चालवलेले राज्य आहे. या अधिकार घटनेनुसार 26 जानेवारी 1950 साली मिळाला. म्हणून या दिवसाला खऱ्या अर्थाने प्रजेची सत्ता सुरू झाली. स्वर्गाहुनी प्रिय आम्हाला आमचा भारत देश. आम्ही सारे एक नांदो नाना जाती नाना वेश. तिरंगा जातीत प्रत्येक रंग म्हणजे वैभव संपन्न व सामर्थ्याचे प्रतीक. हिरवा केशरी रंग हा साहस व बलिदानाचे प्रतीक तर पांढरा रंग शांती व शौर्याचे प्रतीक. तर हिरवा रंग श्रद्धा व शौर्याचे प्रतीक आहे. 24 आऱ्यांचे अशोक चक्र असणारे जणू काही भारताची अविरण होणारी प्रगती दर्शवली आहे. या कार्यक्रमाची सुरुवात प्रथम आपण दीप प्रज्वलन व सरस्वती पूजनाने करावी. मान्यवरांना विनंती करते की दीप प्रज्वलन या ठिकाणी कार्यक्रमानिमित्त मंगलमय अशी सुरुवात झालेली आहे. सरस्वती पूजन झालेलं आहे. दीपप्रज्वलन झालेलं आहे. त्यानंतर आमच्या शाळेच्या विद्यार्थ्यांनी आपलं सर्वप्रथम आधी विशेषवन आणि त्यानंतर स्वागत पद्य सादर करते. चला या गेलो. कुंभाराने केला विधी आहे हो पा.
सुस्वागतम 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 तुमसे सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। आपल्या शाळेला चांगली माणसे काळजी करणारी माणसे मिळणे त्यासाठी भाग्य लागतं त्या तसेच अगदी या ओळीप्रमाणे सन्माननीय तसे आपल्या शाळेच्या हित जपणाऱ्या व कर्तृत्व नेतृत्व दातृत्व तसे सुरेख संगम असणाऱ्या माननीय स्वाती प्रिया शिंदे प्रिया शिंदे मॅडम यांनी या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान स्वीकारावे अशी मी विनंती करते। ओके स्वीकार कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे आणि यानंतर उपस्थित असणाऱ्या सर्व मान्यवरांचं स्वागत करणं हे आमची जिल्हा परिषदेच्या पेंडमा मराठी आणि उर्दू शाळेच्या मुख्याध्यापकांचं कर्तव्य आहे। त्याप्रमाणे मी आमच्या शाळेच्या मुख्याध्यापकांना मॅडम आणि उर्दूच्या मुख्याध्यापकांवर सार्वजनिक मॅडम यांना विनंती करते की आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असणाऱ्या मान्यवरांचं गुलाब पुष्प देऊन स्वागत करायचं आहे। सर्वप्रथम आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा आणि ज्यांना समाजभूषण असं पुरस्कार नुकताच जाहीर झालेले अशा प्रिया सुकलीन शिंदे मॅडम त्यांचं आणि आज चांगला योग आला की त्यांना दादाने अध्यक्ष केलेला आहे कालच बातमी समजली तर शाळेतर्फे आमच्या दोन्ही मुख्याध्यापिका त्यांना गुलाब पुष्प देऊन स्वागत करते। बाईंच्या मुंबई व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा श्रुती प्रसादे मॅडम यांचं स्वागत करते। त्यांच्या खांद्यावर दूर आहे असे शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य आणि शिक्षण प्रेमी सदस्य रतन दादा पवार यांचं स्वागत। आपल्या शाळेत उपस्थित असणाऱ्या सौ श्वेता पावसकर यांचं सुद्धा शाळेतर्फे स्वागत। त्याचप्रमाणे दुर्गा कांबळे जे आपल्या शाळेला नेहमीच सहकार्य करतात त्यांचं सुद्धा शाळेतर्फे स्वागत। उर्दू शाळेचे सदस्य कार्यवसन समितीचे सदस्य माजी मुख्याध्यापक मकांतर सर यांचं सुद्धा शाळेतर्फे स्वागत। जी काळे यांचं सुद्धा शाळेतर्फे स्वागत। आज त्यांनी हरीबाई मुकादम यांच्याकडून आपल्याला 5 किलो जिलेबी सर्व मुलांच्या खाऊसाठी जबाबदारी घेऊन आज या ठिकाणी दीपकजी निमरे यांचं स्वागत। कधी मॅडम बोलू शालेय व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्षा शाली योगेश कदम यांचं स्वागत। व्यवस्थापक आहे हो तसेच आपल्या मुलांना दुपारच्या वेळेस शालेय भोजन वाटप करणाऱ्या आपल्या मदतनीस शिल्पा सुभाष मोरे मॅडम यांचं सुद्धा स्वागत। मोरे मावशे स्वागत। पेटमा बौद्धवाडीतले तरुण कार्यकर्ते संगीतजी कदम यांचं सुद्धा स्वागत। मोरे मावशी बाहेर कोण आहे का बघा आणखी बाहेर कोण आहे का सप्पा सर आले नाही तसेच आधार चे संचालक माननीय सत्यजित आंबे आज पूर्ण कार्यक्रमाची शूटिंग करतायत त्यांचं सुद्धा शाळेतर्फे स्वागत। आपल्या शाळेचे माजी शिक्षक निवृत्त झालेत पण आजही शाळेत कार्यक्रम करणारे
सकाळी जर आले पण तुम्हाला खावण्यासाठी एक जिंगीदार आपल्याला मिळालेले मुलांना 50 वडेपाव देतो म्हणून गर्दे यांनी जाहीर केले होते ते वडेपाव आणण्यासाठी सकाळ गुरुजी गेले त्यांचं सुद्धा स्वागत करतो नंतर मुलांचं स्वागत केलं जाईल. मॅडम आणखीन कालिंदर मॅडम त्यांना पुष्प द्यावा असं मी अध्यक्ष आणखी नाट्यकारांमध्ये अध्यक्ष आणि शाळा व्यवस्थापनच्या व्यवस्था असलेली अध्यक्ष यांना मी विनंती करतो की दोन्ही मॅडम आपल्या लोणे मॅडम यांचं स्वागत हो बसा हा मी येऊ दे ना बोला मध्ये ना स्वागत कार्यक्रमाचं सुंदर असं सूत्रसंचालन केलं असे आपण स्वागत त्याचप्रमाणे ज्याने ध्वजा सलामी दिली असा आपला विद्यार्थी कृष्णचल खूप शाळेत येऊन कामासाठी मेहनत घेतो कृष्णा आणि साहित्य का पण या लवकर कृष्णा साहिल आणि वंश या लवकर ठीक आहे पण या पटकन माहिती घ्या म्हणजे या लवकर गुलाब पुष्प घ्या कधी आग मात्र इकडे भाई आणि आज यशस्तवन आणि स्वागत पद्य ज्या ज्या विद्यार्थिनी गायलं त्या सर्व विद्यार्थिनी यायचं पुढं त्यांचं सुद्धा स्वागत त्याचबरोबर त्यांचं स्वागत बी बसवणाऱ्या त्यांच्या मॅडम लवंडे मॅडम यांचं सुद्धा स्वागत सर मॅडम 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 थोडा आहे सर यस कार्यक्रमाच्या अध्यक्ष व्यासपीठातील सर्व आणि या ठिकाणी आपला प्रजासत्ताक साजरा करण्यासाठी जमलेले ग्रामस्थ पदाधिकारी आणि विद्यार्थी वर्ग प्रजासत्ताक दिन हा जो सुरू झाला लोकांच्या हाती सत्ता आहे बाळाला शांत आणि ए गव्हर्नमेंट ऑफ द पीपल फॉर द पीपल अँड बाय द पीपल लोकांचं राज्य लोकांनी लोकांसाठी राज्य आणि लोकांनी चालवलेलं राज्य अशी घटना आपली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिली आणि त्याप्रमाणे ना धर्म ना जात स्त्री पुरुष समान असा हा गुणसं अशी ही गुणसंपन्न अशी आपली घटना आणि त्या घटनेप्रमाणे आपला देश चालावा तुम्ही आम्ही त्याला सहकार्य करून आपला भारत देश प्रगतीपथावर जगात कसा जाईल असं पाहावं एवढी इच्छा प्रगत करून मी माझ्या दोन शब्द करू आजच्या या कार्यक्रमासाठी दोनच दिवसापूर्वी त्यांची समाजभूषण म्हणून या ठिकाणी निवड झाली त्या आपल्या या शाळेमध्ये नेहमी सक्रिय असणाऱ्या स्वाती मॅडम प्रिया मॅडम त्याचप्रमाणे या शाळेच्या अध्यक्षा या शाळेतील सर्व शिक्षक वृद्ध शाळेमध्ये व्यवस्थापन कमिटीमध्ये काम करणारे माझे सहकारी सुरटे गुरुजी प्रत्येक वेळेला शाळेचा कुठलाही कार्यक्रम असल्यानंतर सहकार्य करणारे स्वप्नील शिंदे अजित पावसकर प्रत्येक वेळेला या शाळेचं नाव हे सगळं जसं काय मिस करतो परंतु याच्यामागे काही हात आहे त्यातलाच एक हात म्हणजे गणेश मित्र मंडळाचे अध्यक्ष दीपक निंबरे आणि उपाध्यक्ष नरेश काळे उपस्थित या शाळेतील सर्व विद्यार्थी
या शाळेतील सगळे शिक्षक, दुर्वा मॅडम, पावसकर मॅडम, आज प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आपण या ठिकाणी उपस्थित राहिलो। प्रजासत्ताक दिनाचं महत्त्व काय असतं हे गुरुजींनी थोडक्यातच सांगितलं की भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलं आणि हे संविधान 26 तारखेपासून 26 जानेवारीपासून अंमलात आणलं आणि म्हणून तुम्ही आम्ही स्वतंत्र झालो त्याचा दिवस आज आपण या ठिकाणी प्रत्येक वर्षी साजरा करत आहोत। आणि हा दिवस साजरा करत असताना आज मुलांनी या ठिकाणी सादर केलेला कार्यक्रम, मग त्याचं श्रेय या शाळेच्या मुख्याध्यापिकांनी कदम सरांना दिलेलं आहेच। प्रत्येक वेळेला ह्या शाळेशी मी निगडीत असतो, प्रत्येक वेळेला ह्या शाळेमध्ये मी येत असतो, कुठेतरी आपली मुलं ह्या शाळेमध्ये नाही याचं दुःख प्रत्येक वेळेला मला होत असतं की तुम्ही आम्ही काम करतोय कोणासाठी करतोय, आपल्या हक्काचं मूल या शाळेमध्ये नाही आहे। मी अजितला आणि स्वप्नीलला सांगेन की याच्यासाठी खरोखरच आपण कुठेतरी प्रयत्न करायला हवाय। अशा प्रकारच्या प्रजासत्ताक दिनानिमित्ताने आपण सर्वांना शुभेच्छा देतो। आपण सर्वजण या कार्यक्रमाला या ठिकाणी उपस्थित राहिलात, आपण सर्वांचे या ठिकाणी जाहीर आभार व्यक्त करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। विद्यार्थी मित्र, अगदी 2 मिनिटं शांत। ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते, त्या ज्ञानाचे मंदिर हे सत्य शिवाहून सुंदर हे, सत्य शिवाहून सुंदर हे, थे मामीनच सागर हे, सत्य शिवाहून सुंदर हे, सत्य शिवाहून सुंदर हे। अशा या सत्यम शिवम सुंदरम असलेल्या ज्ञान मंदिरात व्यासपीठावर स्थानापन्न झालेले सर्व आदरणीय विचारमंच, त्याचबरोबर या ज्ञानगंगेच्या प्रवाहात राजहंस रूपाने पोहणारे माझे सर्व विद्यार्थी मित्र मैत्रिणी, असं म्हणतात की पैशाने श्रीमंत असलेली माणसं पावलोपावली मिळतात, पैशाने श्रीमंत असलेली माणसं पावलोपावली मिळतात, पण मनाने श्रीमंत असलेली माणसं मिळवायला ना वाटा मळवाव्या लागतात। आणि अशी ही मनाने श्रीमंत असलेली माणसं या पेठमापक वासियातील आज या ठिकाणी आलेली आहेत। तुम्हा सर्वांना मी मानाचा मुजरा करून मी 2 शब्द या ठिकाणी प्रस्तुत करतो। विद्यार्थी मित्र, 26 जानेवारी हा प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो। का केला जातो? आपल्या सर्वांना माहिती आहे, भगत सिंग, राजगुरु आणि सुखदेव यांनी आपल्या देशासाठी आपले प्राणांचं बलिदान केलं, म्हणून प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो। का केला जातो? तर असंख्य म्हणजे शिरीष कुमार सारखा 11 वर्षाच्या मुलाने आपल्या देशाला बलिदान दिलं, म्हणून साजरा करतो। प्रजासत्ताक दिन साजरा का केला जातोय? तर विद्यार्थी मित्र हो, आपल्या भारत देशामधील असणारे ने चंद्रशेखर आझाद यांनी आल्फ्रेड पार्क मध्ये जेव्हा इंग्रजांनी त्यांना सगळ्यांनी घेरलं, त्यावेळेला मी इंग्रजांच्या हातून गोळी घेणार नाही म्हणून स्वतःच्या कान्सिलावरती डोक्यावरती त्यांनी गोळी घालून स्वतःला आत्मसमर्पण केलं, म्हणून प्रजासत्ताक दिन का साजरा करायचा? तर काळ्या पाण्याची शिक्षा अनेकांनी भोगली, जिथे पाणी पाणी म्हणून प्रत्येक थेंबासाठी आमचे हे भारतीय नौजवान शहीद झाले, त्यांच्यासाठी आम्ही हा प्रजासत्ताक दिन साजरा करतो। प्रजासत्ताक दिन कोणासाठी साजरा करतोय? ज्यांनी इंग्रजांनी लाठीमार करून लाला लजपतराय सारख्या माणसाला सुद्धा मोडून काढलं पण ते हरले नाही, अशा असंख्य लोकांना बर्फाच्या लादीवरती ज्यांनी झोपवलं आणि वरून लाठीमार केला तरी सुद्धा खच खाल्लं नाही, म्हणून आमचा हा भारत देश आज स्वातंत्र्यामध्ये आज मानाने जगतोय, म्हणून प्रजासत्ताक दिन साजरा करायचंय। प्रजासत्ताक दिन साजरा का करायचाय? तर हे राम म्हणत महात्मा गांधींनी ज्यांनी आपल्या छातीवरती गोळी खाल्ली आणि म्हणून
ते आपल्याला पोरके करून गेले आणि त्या सगळ्यांची आठवण कळत आपण हा प्रजासत्ताक दिन साजरा करतो। पण विद्यार्थी मित्रांनो, हे सगळं ऐकताना आपल्या मनाला कुठेतरी वाईट वाटलं नक्कीच, पण वाईट वाटून घ्यायचं नाहीये, कारण हे सगळं केलं ते आपला देश स्वतंत्र होण्यासाठी आणि आपल्याला मानाने जगता यावं म्हणून, आणि म्हणून हा प्रजासत्ताक दिन आपण उत्साहामध्ये साजरा करतो। आपल्या सर्वांना माहिती आहे की आपले नौजवान, भारतीय नौजवान भारताच्या सीमेवरती डोळ्यात तेल घालून पहारा देत आहेत, म्हणून आपण आज या ठिकाणी मानाने इथे बसलेलो आहोत। आपल्याला या ठिकाणी आपल्या झेंड्याला समजा सलामी द्यायला मिळत नसेल त्यांच्यासारखा, किंवा बंदुकीतून फैरी झाडता येत नसतील शत्रूवरती, पण आपण एखाद्या गरीबाला त्या ठिकाणी मदत तर करू शकतो ना। आपण ते शहीद होऊ शकतात, पण आपल्याला त्या ठिकाणी ते कसे शहीद झाल्यानंतर तिरंगा त्यांच्या भोवती लपेटला जातो, आपल्याला ते सौभाग्य नाहीये, पण एखाद्या गरीबाला आपण पांघरून तर घालू शकतो ना, हे तर करू शकतो। त्या ठिकाणी झेंड्याला सतत वरती अभिमानाने मानाने म्हणजे काय त्याला म्हणतो लहराने केलीये तिथे जीवाचं रान करतायत, हे आपण करू शकत नाही, पण जेव्हा पूजा थिएटर मध्ये जेव्हा आपण जातो तेव्हा राष्ट्रगीत लागतं, त्यावेळेला आपण सन्मानाने उभं राहून तिथे आपल्या भारत देशाला आपण ती दिलेली श्रद्धांजली फार मोठी असणार आहे। सगळं जग म्हणत की आम्ही आकाशाच्या खाली आहोत, पण आपला भारत देश काय म्हणतो की आम्ही या धरतीच्या कुशीत आहोत, या मातीला आम्ही माँ म्हणतो, आई म्हणतो, आणि ही संस्कृती लोक आपल्या भारत देशामध्येच आहे। आणि म्हणून चायना असू दे, पाकिस्तान असू दे, आणि कुणी असू दे, या हो, पण आमचा भारतामधला प्रत्येक असणारा फौजी हा मागे हटणारा नाहीये, निकराने लडाख देणार आहे, आणि अशी किती युद्ध आली आणि अशी किती युद्ध गेली हा इतिहास त्याला सामील आहे, किंवा हा इतिहास त्याला साक्षीदार आहे, आम्ही मागे हटणार नाही। फौजी जसे आपले प्राणांचं बलिदान करतायत त्याप्रमाणे वेळ पडली ना तर भारतातला प्रत्येक जण हा त्या ठिकाणी खडा होऊन निकराचा लढा देईल। कारगिल संग्राम हा तुम्ही आम्ही अजिबात विसरलेला नाही। विजयसिंह राठोड सारख्या माणसाने शरीरावरती 17 गोळ्या खाऊन त्या ठिकाणी निकराचा लढा दिला, असे कितीतरी वीर पुरुष आज आहेत। मरणोत्तर परमवीर चक्र त्यांना मिळालं, आणि आम्ही आज बघतो की जिवंत असताना सुद्धा परमवीर चक्र घेणारी लोक या जगामध्ये किंवा आपल्या भारतामध्ये आहेत। आणि म्हणून शेवटी भारत देश हा आमचा आहे, आणि भारतामध्ये आम्ही जन्माला आलो हे आमचं सौभाग्य आहे, कारण आमच्यातली जिद्द, चिकाटी आणि राष्ट्रप्रेम, राष्ट्रभक्ती ही आमच्यातली कधीही कमी होणार नाही, आणि ती आम्ही कमी होऊ देणार नाही। त्याचबरोबर शेवटी जाता जाता एवढंच म्हणे, जे देशासाठी लढले ते अमर हुतात्मे झाले, जे देशासाठी लढले ते अमर हुतात्मे झाले, सोडिले सर्व घरदार सोसला त्यांनी वनवास। पुढे सांगा कुणी फासावरती चढले ते अमर हुतात्मे झाले, जे देशासाठी लढले ते अमर हुतात्मे झाले, ते अमर हुतात्मे झाले। अशा क्रांतिकारकांना आणि जे शहीद झाले त्या सर्व जवानांना आणि तुम्हा सर्वांना मी या ठिकाणी नमन करून या ठिकाणी थांबते। त्यानंतर आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सौ प्रिया सुनील शिंदे आपलं मनोगत। नमस्कार।
आज आपल्या भारताचा प्रजासत्ताक दिन आहे. भारत 26 जानेवारी हा दिवस भारतात 26 जानेवारी दिवस हा आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो. का तर त्या दिवशी आपली राज्यघटना लागू झाली आणि तो दरवर्षी आपण मोठ्या उत्साहाने आणि अभिमानाने साजरा करतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या संविधान समितीने 2 वर्ष 11 महिने 18 दिवस अथक परिश्रम घेऊन देशाचे समृद्ध असे संविधान तयार केले. 2023 हे वर्ष आपण भारताचा 74वा प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करत आहोत. आपण त्यानिमित्त आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तसंच आज मी खूप आनंदी आहे कारण की मुलांची दरवेळेला मुलांना जागा कमी असते, जे मुलं कमी असतात आणि पाहुणे जास्त असतात. ह्यावेळेला मी खूप छान वाटलं मला की मुलांना आज बसायला जागा नाही आहे, जे मुलांची संख्या वाढलेली आहे. छान वाटलं. आणि आपले वर्षभर कार्यक्रम बघतोच मॅडम, सर्व शिक्षक वृंद जे आहेत ते खूप छान प्रकारे सर्व मुलांचं कौतुक तसेच त्यांच्या कार्यक्रमांचं नियोजन करत असतात. त्याचप्रमाणे आमचे जे पेटमापकर आम्ही सगळे आहोत त्यांचंही तुम्ही छान आदरातिथ्य करतात शाळेमध्ये आल्यावर. तसेच आदरातिथ्य करण्याची आम्हालाही तुम्ही संधी देता, त्याबद्दल मी तुमचे सर्वांचे अभिवादन करते. आणि माझे 2 शब्द संपले. त्यामध्ये आपल्या शाळेचे माझे शिक्षक श्री सकपाळ अविलाजी सकपाळ सर सकाळपासून माझ्या कार्यक्रमाला सहभागी आहे. माझ्या 2 जबाबदारी त्यांनी सांभाळलेल्या आहेत. नंतर मी इथे नसतो, मी बाहेर असतो, पण त्यांनी ते माझी कामगिरी सांभाळलेली आहे. मी शाळेच्या दोन्ही मुख्याध्यापकांना विनंती करतो की सकपाळ सर या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिलेले आहेत. मी त्याला निमंत्रण द्यायला होतं सर, निमंत्रण द्यायची गरज नाही, मला व्हॉट्सअपवर पाठवलं नाही तरी चालेल, पण मी नाही झालो होतो व्हॉट्सअपवर पाठवलं, घरी झालेलो होतो. ते या कार्यक्रमाला उपस्थित राहिले सकाळपासून 7 वाजेपर्यंत त्यांचं शाळेतर्फे स्वागत. सर 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 उपस्थित राहिले नाही. सर्वप्रथम मी आभार मानेन की विहार मित्र मंडळ पेटमा परिटाळी हे दरवर्षी आपल्या मुलांना चांगल्या प्रकारचा अल्पोपहार देतात. सकाळी पहाटेच्या वेळी मुलं आपली खाऊन दुरून येतात आणि उशीर होतो मुलांना कधी कधी यायला, तर त्यांना नेहमी त्यांचा ठरलेला असतो. त्याप्रमाणे आज सुंदर असं केशर घातलेलं, बदाम पिस्ता घातलेलं, दूध आणखीन एक एक बिस्किट पुडा मिळालेलं आहे. शाळा त्यांची खूप खूप आभारी, धन्यवाद आहे आपल्या उपक्रमाला. अशा तुमच्या शुभेच्छा आहेत. सगळे त्यानंतर नरेंद्र काळे यांनी खालीद मुखाजम यांच्याकडून आपल्याला 5 किलो जिलेबी मिळवून देण्याचं काम केलेलं आहे. नरेंद्र काळेंना जेवढं धन्य द्यावं तेवढं खालीद मुखाजम यांना सुद्धा धन्यवाद, त्यांनी या ठिकाणी आपल्या मुलांना खाऊ दिलेलं आहे. त्यानंतर परिस्थिती त्या या ठिकाणी नवीनच सुरू झालेल्या गर्दे यांचं वडापाव सेंटर आहे. त्यांनी 15 ऑगस्टच्या दिवशी जाहीर केलं होतं की पुढच्या वर्षी मी 26 जानेवारीला मुलांना 50 वडापाव देणार आहे असं सकपाळ सरांना सांगितलं होतं. मला फक्त आठवण करा म्हणजे धन्यवाद. इरफानबाई कांबळे यांनी 1 चॉकलेटचं पाकिट दिलेलं आहे, त्यांचे सुद्धा आभार. स्वप्नील शिंदे यांनी 1 चॉकलेटचं पाकिट दिलं आहे, त्यांचा आभार. अजित पावसकर यांच्याकडून 1 चॉकलेटचं पाकिट दिलं आहे, त्यांचा आभार. युवा गणेश कांबळे यांनी 1 मुलांसाठी चॉकलेटचं पाकिट दिलेलं आहे, सर्वांचं आभार. त्याचप्रमाणे आमच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे सर्व मान्यवर कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ प्रिया शिंदे मॅडम यांचे आभार. आमच्या शालेय व्यवस्थापनाच्या अध्यक्षा उर्दूचे अध्यक्ष उपाध्यक्ष रतनदादा गुरटे गुरुजी सकपाळ गुरुजी दुर्वा कांबळे पावसकर मॅडम पावसकर सर आणखी शिंदे सर नरेजी काळे दीपक निमरे आपले शकीलजी तांबे कुटांधर सर संदीप कदम आणि आम्हाला सगळ्यांना सहकार्य करणारे आपण सर्वजण इथं पुन्हा एकदा मी शाळेतर्फे खूप खूप आभार मानतो. धन्यवाद. असंच प्रकारे आहे ध्वजारोहणासाठी 5 वाजता यायचं आहे, त्यानंतर खाऊन घ्यायचं आणि नंतर जायचं.